एक स्क्रीन दिसते है का मैडम माझी? दिसते है सर. ओके ठीक. प्रेजेंटेशन दिसतोय व्यवस्थित. हो व्यवस्थित. तुझ्या गाण्यातलं नाही काढलं सुरू करायचं परत कसं? हो हरकत नाही. हो बिलकुल बिलकुल, मला काही प्रॉब्लेम नाही. आवाज नहीं आ रही मैडम आपकी.
आवाज येत नाही मॅडम. अभी आ रही है आवाज? यस यस. फैन बंद कर दो मैडम. बात कर सर. हाँ अभी आवाज आ रही है. नमस्कार. मी डॉक्टर रीना लहरिया, सहायक प्राध्यापक, ब्रिजलाल बियानी विज्ञान महाविद्यालय अमरावती, भारतीय महाविद्यालय अमरावती व ब्रिजलाल बियानी विज्ञान महाविद्यालय अमरावती च्या वतीने फुलपाखरांची विविधता आणि संवर्धन या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की भारत हे जैव विविधतेचे मोठे भांडार आहे. या जैव विविधतेचे व नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण व संवर्धन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. दरवर्षी जागतिक वन्यजीव आठवडा हा 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो. 1954 पासून हा उत्सव साजरा केला जात आहे. वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचे मुख्य उद्देश आहे वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाबद्दल लोकांना जागरूक करणे, वन्यजीव संरक्षित करणाऱ्या सेवांची अंमलबजावणी आणि वन्यजीव संरक्षणासंदर्भात चर्चा करणे आणि त्यांची ओळख पटविणे. हीच उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने आम्ही आजच्या या वेबिनारचे आयोजन केले आहे. तरी या वेबिनारचे प्रास्ताविक डॉक्टर जयंत वळदकर यांची ओळख करून देण्यासाठी मी डॉक्टर डी एस कुलकर्णी, प्राणीशास्त्र विभाग धन्यवाद मॅडम. आवाज येतोय ना? धन्यवाद दारिया मॅडम. वन्यजीव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात ते हरिण, सिंह, वाघ असे प्राणी. पण खर तर अगदी लहान मुंगीपासून अजस्त्र हत्तीपर्यंत सगळेच प्राणी व गवताच्या पाटीपासून डेरेदार वृक्षांपर्यंत सगळेच वन्यजीव या संकल्पनेत येतात. फुलपाखरांसारखे अतिशय नाजूक पण सुंदर व आकर्षक रंग असणारे प्राणी हे आपल्या सगळ्यांनाच नेहमीच आकर्षित करीत आले आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहलही असत आणि म्हणूनच आज वन्यजीव सप्ताह साजरा करण्याच्या निमित्ताने आयोजित या वेबिनारचा विषय आम्ही फुलपाखरांची विविधता व संवर्धन हा निवडला आहे. वन्यजीव संरक्षणाची चर्चा करणे, त्यांचे संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणे ही जागतिक वन्यजीव सप्ताह साजरी करण्यामागचे प्रमुख उद्दिष्ट आहे आणि आजच्या या वेबिनारच्या निमित्ताने हीच उद्दिष्ट साध्य करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच या विषयावर प्रभुत्व असलेले व्यक्तिमत्व डॉक्टर जयंत वडदकर या वेबिनारसाठी वक्ते म्हणून लाभले याचा मला मनस्वी आनंद आहे. त्यांचा या प्रसंगी परिचय करून देणे हे माझं कर्तव्यही समजते. वन्यजीव संरक्षण व संवर्धन क्षेत्रात डॉक्टर जयंत वडदकर एक सुपरिचित नाव आहे. MSc PhD असलेले डॉक्टर जयंत वडदकर सध्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असून वाईल्ड लाईफ अँड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी म्हणजेच वेक्स चे ते सेक्रेटरी आहे. पक्षी संशोधन व संवर्धन यात विशेष रुची असणारे वडदकर यांना वन्यजीव संवर्धनाचा प्रदीर्घ अनुभवही आहे. वन्यजीव रक्षक आणि महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळावर अमरावती जिल्ह्याचे मानद सदस्य म्हणून त्यांनी प्रदीर्घ असे कार्य केले आहे. महाराष्ट्रातील फुलपाखरांना प्रथमच मराठी नावे देण्यासाठीच्या समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू घोषित करण्यासाठी
अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्ताव त्यांनी शासनाकडे सादर केला. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोध निबंध सादर केले आहेत व अनेक जर्नल्समध्ये ते प्रसिद्धही केले आहेत. सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हॉर्नबिल परिषदांमध्ये त्यांचा सहभाग हा विशेष महत्वाचा आहे. त्यांच्या अभ्यासाचा व संशोधनाचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या हेतूने फुलपाखरे, पक्षी व वन्यजीव या विषयावर वृत्तपत्र तसेच नियतकालिक यामधून ते सातत्याने स्तंभ लेखन करीत असतात. पशुपक्ष्यांच्या सोबतच किल्ले हा त्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या जंगल भटकंती दरम्यान आपल्या प्रदेशातील अनेक ऐतिहासिक वारसा त्यांनी लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या लिखाणातून तसेच एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंत पडतकर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सातत्याने ते आपल्याशी संवाद साधत असतात. सापांचे अद्भुत विश्व, रानपिंगळा, अज्ञातवास व पुनर्शोध, सातपुड्यातील किल्ले, सागरमाथ्याच्या पायथ्याशी या पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. तसंच इम्पॉर्टंट बर्ड एरियाज ऑफ महाराष्ट्र या ऑक्सफर्ड पब्लिकेशन व BHNS ने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे ते सहलेखकही आहेत. आणखी दोन पुस्तकही त्यांचे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, लवकरच ती आपल्यात येतील अशी आशा आहे. त्यांच्या या विशेष कामाचा गौरव करणारे अनेक पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 2005 सेवा गौरव पुरस्कार, सापांचे अद्भुत विश्व या पुस्तकाला पर्यावरण विभागाचा मिळालेला पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचा सृष्टीमित्र पुरस्कार तर किर्लोस्कर वसुंधरा पुरस्कार हे पुरस्कार उल्लेखनीय आहे. वन्यजीव व पर्यावरण संस्थेचे सचिव व महाराष्ट्र पक्षीमित्र या संस्थेचे अध्यक्ष या पदांचा कार्यकाळ सांभाळत त्यांनी अनेक दुर्लक्षित व अपरिचित ठिकाणांना भेटी देणं सुरूच आहे आणि ते सातत्याने ती ठिकाणं आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे संशोधन व अभ्यास ते आपल्यापर्यंत सतत पोहोचवत आले आहे आणि असे हे व्यक्तिमत्व आज आपल्याला वेबिनारसाठी मार्गदर्शक म्हणून लाभले याचा मला खूप आनंद होतो आहे. त्यांनी अगदी अल्पावधीच्या मी त्यांना कॉल केला आणि सर असं असं घ्यायचं आहे तर ते लगेच तयार झाले. यावरून त्यांची आपल्या संशोधन आणि अभ्यास सगळ्यांपर्यंत पोहोचावा किंवा जागरूकता निर्माण व्हावी याविषयीची कळकळ दिसून येते. मी सरांचे खूप आभार मानते की त्यांनी हा वेबिनार साठी आपल्याला हा आवडता विषय निवडला आणि त्यासाठी ते मार्गदर्शन करायला आहे. मी डॉक्टर जयंत वडतकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करा. धन्यवाद मॅडम. वन्यजीव सप्ताहानिमित्त आज अमरावती येथील भारतीय महाविद्यालय आणि ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय अमरावती या दोन महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आजचा जो हा वेबिनार आयोजित केलेला आहे त्यामध्ये मी आपल्यासमोर आज मॅडमनी जसं सांगितलं की फुलपाखर हा विषय घेऊन आपल्याशी संवाद साधणार आहे. तर या वेबिनारमध्ये मला जी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक भारतीय महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कुलकर्णी मॅडम, तसेच ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर रीना लहरिया मॅडम या वेबिनारसाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, इतर प्राध्यापक वृंद, आज मी आपल्यासोबत फुलपाखऱ्या विषयावर बोलणार आहे. परंतु तत्पूर्वी आपण वन्यजीव सप्ताहामध्ये हा कार्यक्रम घेतो आहे आणि वन्यजीव सप्ताह नेमका कशासाठी केला जातो याचं प्रास्ताविकातून डॉक्टर लहरिया मॅडमने आपल्याला सांगितलं आहे. आपल्या देशामध्ये वन्यजीव सप्ताह आपण 1952 पासून साजरा करतो
आणि आपल्याला माहित आहे की वन्यजीव सप्ताह हा ऑक्टोबरचा पहिला आठवडा म्हणजे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान देशभरात साजरा केला जातो. या वन्यजीव सप्ताह साजरा करण्याचा जो उद्देश आहे तो म्हणजे वन्यजीवाबद्दलची जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करणे आणि सामान्य नागरिकांपर्यंत वन्यजीवांचं महत्व पोहोचवणे हा या सप्ताहाचा साजरा करण्यामागचा उद्देश आहे. यासाठी देशभरात आपले जे काही वनविभाग असतील, वेगवेगळे वनविभागाचे भाग असतील, त्यामध्ये प्रोजेक्ट टायगर आहेत किंवा इतर वनविभागाचे पार्ट आहेत, याशिवाय वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक संस्था हे वन्यजीव सप्ताहाच्या दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वन्यजीव सप्ताह साजरा करत असतात. या वर्षी आपल्याला माहिती आहे की COVID-19 ह्या पॅन्डेमिक्समुळे आपल्याला प्रत्यक्ष असे कार्यक्रम घेता आले नाही, परंतु जे शक्य आहे ते ऑनलाईन पद्धतीने का होईना वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. त्यामध्ये स्लाइड शो असतील, प्रेझेंटेशन असतील, व्याख्यान असतील, असे वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या संस्था, महाविद्यालय, विद्यापीठ या अंतर्गत आणि वनविभाग, वेगवेगळ्या स्पर्धा या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. यावेळेस ही परिस्थिती आपल्यावर का आली याचा सर्वप्रथम या वन्यजीव सप्ताहात विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे कोरोना सारखी परिस्थिती जगभरात आली आणि जग 1-2 दिवस नाही तर तब्बल 6 महिने, 7 महिने, 8 महिने इतकं थांबून आहे. अनेक दिवस तर सर्वत्र व्यवहार ठप्प होते. तर ही परिस्थिती निसर्गाने आपल्यावर का आणली, अर्थात जे काही नैसर्गिक संकट आहेत त्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंग असेल किंवा क्लायमेट चेंज असतील, त्याचाच एक भाग म्हणून ह्या कोरोना डिसीजची उत्पत्ती झाली आहे आणि ती मानवावर एक संकट म्हणून आलेली आहे. ही जी संकट आज वारंवार येत आहेत, पर्यावरणाची संकट, त्यामध्ये वादळं असतील, चक्रीवादळ असतील, सुनामी असेल, असे वेगवेगळे संकट जे पृथ्वीवर येत आहेत, त्याला मुख्य कारण असं आहे की पृथ्वीच्या पर्यावरणामध्ये मानवाने गेल्या 200 वर्षात जी काही ढवळाढवळ केली आणि गेल्या 50 वर्षात जैवविविधतेचा जो मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला, त्या कारणाने आज आपल्यावर पर्यावरणीय संकटांची मालिका सातत्यानं भडीमार करते आहे. एक झालं की दुसरं. आपण मागच्या वर्षी काही बातम्यांमधून काही गोष्टी ऐकल्या असतील की ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला फार मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्या आगेमध्ये अक्षरशः लाखो वन्यजीव जळून खाक झाले, जैवविविधतेची मोठ्या प्रमाणात हानी झाली. वन्यजीव जळून खाक झाले असं म्हणत असताना त्यामध्ये ऑस्ट्रेलियातले कांगारू किंवा मोठे प्राणी एवढेच मेले का? तर त्यामध्ये सरसकट वनस्पती, छोट्या वनस्पती, वेली, झाडं, वृक्ष आणि सोबत पशु पक्षी आणि इवन छोटे कीटक, मायक्रो ऑर्गॅनिझम हे सर्व जळून गेलं. आणि हे सगळे जे घटक आहेत हे जैवविविधतेचा एक भाग आहेत. जैवविविधता म्हणजे वाईल्ड लाईफ म्हणजे फक्त वाघ, हत्ती, गेंडे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मोठे अॅनिमल एवढंच म्हणजे वाईल्ड लाईफ नाही. तर वाईल्ड लाईफ मध्ये आपल्याला माहित आहे की वृक्षापासून ते मुंगीपर्यंत सर्वच प्रकारचे जीव हे वाईल्ड लाईफ या प्रकारात मोडतात. तर ह्या वन्यजीव सप्ताहामध्ये आपण वन्यजीवाबद्दल जनजागृती करत असताना एखादा कीटकांमधला छोटासा घटक जो फुलपाखरा आहे त्याच्याबद्दल पण जाणून घेतलं पाहिजे. या उद्देशाने आजच्या ह्या वेबिनारचं आयोजन केलं. मला कुलकर्णी मॅडमनी सांगितलं की तुम्ही फुलपाखरा या विषयावर बोलत असतात, फुलपाखरू या विषयावर जर बोलता आलं तर विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं होईल आणि मला पण माझ्या तो आवडीचा विषय असल्यामुळे मी मॅडमला पटकन हो म्हटलं. तर आता आपण वन्यजीवांमधला एक घटक असलेला फुलपाखरू ह्या कीटकांबद्दल पुढच्या एक अर्ध्या तासामध्ये मी आपल्याशी संवाद साधणार आहे आणि स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला ते आणखी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी सर्वप्रथम माझी स्लाइड शेअर करतो आणि आपण पुढे जाऊया. स्लाइड दिसते का माझी?
हॅलो, स्लाइड प्रेझेंटेशन मी शेअर केलेलं आहे ते दिसते आहे का? एक जण कोणीतरी अनम्यूट करून सांगितलं तर मी पुढे जातो. तर फुलपाखरांचं विश्व वर्ल्ड ऑफ बटरफ्लाईज हा विषय आता आपण जाणून घेऊया. फुलपाखरू म्हणजे नेमकं काय आहे? तर सर्वप्रथम फुलपाखरू हा विषय जाणून घेण्याच्या पूर्वी आपल्या देशाची जैवविविधता काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला पृथ्वीचा एक फोटो दिसतो आहे आणि एक भारताचा नकाशा दिसतो आहे. आपण जर जगाच्या तुलनेने आपल्या पृथ्वीचा भूभाग किती आहे, म्हणजे लँड एरिया किती आहे, म्हणजे असा जर विचार केला की ह्या पृथ्वीच्या लेआउटवर आपला जो प्लॉट आहे इंडियाचा तो किती आहे, तर फक्त 2 ते 2.5% इतका भारताचं आकारमान आहे. आणि या 2 ते 2.5% आकारमानाच्या आपल्या देशामध्ये जैवविविधता ही 5 ते 6% इतकी व्यापलेली आहे. म्हणजे त्यामध्ये सगळेच घटक आले, मग वनस्पती असतील, प्राणी असतील, कीटक असतील, असे पक्षी असतील, तर हे सगळे घटक मिळून जी जैवविविधता आहे ती जवळपास 5 ते 6% इतकी जैवविविधता आपल्या देशामध्ये आहे. आपल्याला माहित आहे की जगात जे काही 12 मेगा बायोडायव्हर्सिटी कंट्रीज आहेत त्यामध्ये भारताचा क्रमांक लागतो. म्हणजे भारत हा जैवविविधता संपन्न देश आहे ते उगीच नाही म्हणत आपण. भारताला पूर्वी सोने की चिडिया किंवा भारतात दुधा द्यायच्या नद्या वाहायच्या असं जे म्हटलं जातं ते या जैवविविधतेच्या अनुषंगानं म्हटलं जात होतं. ही जैवविविधता संपन्न आहे आणि भारत हा 12 मेगा डायव्हर्सिटी हॉटस्पॉटमध्ये आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा भारतामध्ये 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पण आहेत, त्यामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट, वेस्टर्न घाट आणि ईस्टर्न घाट या 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटचा समावेश होतो. याशिवाय भारतामध्ये हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये हिमालयातल्या अगदी 6000 फूट उंचीपर्यंतचा जर हिमालय बघितला आपण काश्मीर मधला किंवा हिमाचल प्रदेश मधला, तर त्या ठिकाणी पाऊंड पीक्स म्हणजे बर्फाच्छादित शिखर दिसतात. त्याच्या जर खाली आलो आपण तर राजस्थानात आपल्याला वाळवंट पण दिसते. त्याच्या खाली आलो मध्य प्रदेशात तर आपल्याला झुडपी जंगलं दिसतात, ड्राय जंगलं दिसतात. त्याच्या बाजूला आपण बिहार किंवा उत्तर प्रदेशातल्या काही भागात गेलो तर गंगा नदी वाहते. आपल्याला माहित आहे की हिमालयातून उगम पाहून गंगा नदी उत्तर प्रदेश, बिहार आणि पुढे पश्चिम बंगाल जवळ समुद्राला मिळते. तर ह्या गंगा नदीचं खोरा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अधिवास आणि एक बायोजिओग्राफिक झोन आहे. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहित आहे की ड्राय डेसिडियस प्रकारची जंगलं आहेत, म्हणजे शुष्क पानगळीची जंगल. मेळघाटातलं जंगल कसं आहे? मेळघाटातलं जंगल साग बहुल आहे आणि ड्राय डेसिडियस आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये संपूर्ण झाडाची पानं गळतात आणि उन्हाळ्याचं टेम्परेचर सुद्धा 40 च्या वर 45 डिग्री पर्यंत जातं. तर ह्या अशा विविधता असलेल्या देशामध्ये प्राण्यांची पण विविधता जर असेल तर त्यात काही नवल नाही. तर आपल्याकडे प्राण्यांची जी विविधता दिसून येते त्यामध्ये अगदी हिमालयाच्या शिखरावर आपल्याला स्नो लेपर्ड सारखा अॅनिमल दिसतो. त्याच्यानंतर आपण नॉर्थ ईस्ट हिमालयात म्हणजे मेघालय, आसाम, मिझोराम हा जो प्रदेश आहे, आपल्या 7 सिस्टर आहेत, 7 लहान लहान राज्य आहेत आपल्या पूर्वेकडे, त्यामध्ये क्लाउडेड लेपर्ड सारखा एक छोटा लेपर्ड दिसतो. त्यानंतर आपण हिमालयाच्या थोडं खाली आलो तर हिमालयन थार म्हणजे हिमालयातले जंगली बकरे ह्या प्रकारातले प्राणी दिसतात. आपण राजस्थानात आलो तर राजस्थानात जंगली गाढव, गाढव पण जंगली असते अनेकांना माहित नसेल तर व्हाईट ऍश असं त्याचं इंग्लिश नाव आहे, तर जंगली गाढव आपल्या राजस्थानच्या वाळवंटात दिसतात. तसंच जंगली वाईल्ड ऍश हे तिबेट हा जो थंड वाळवंट प्रदेश आहे त्या ठिकाणी पण दिसतात. आपण निलगिरी प्रदेश म्हणजे उटीकडे जर गेलो तर लायन टेल्ड मकॅक दिसतो, निलगिरी थर नावाचा एक वाईल्ड गोट दिसतो. आपल्याला माहित आहे की लायन संपूर्ण आशियात फक्त भारतात आहे, आशियाटिक लायन. आपल्याला आफ्रिकेत लायन पाहायला मिळेल तो आफ्रिकन लायन, परंतु भारतात जो लायन आहे तो आशियाटिक लायन आपल्या संपूर्ण आशियात फक्त उरला आहे तो आशियामध्ये. आशियातही उरला आहे तो इंडियात आणि इंडियात उरला आहे तो गुजरातमध्ये. गुजरातच्या ठराविक 2 जिल्ह्यांमध्ये आपल्याला लायन बघायला मिळतो आणि एलिफंट आपल्याला काही दक्षिण भारतातल्या जंगलात किंवा हिमालय किंवा नॉर्थ ईस्ट हिमालयातल्या जंगलात पाहायला मिळतात. असे वेगवेगळे अॅनिमल हे सगळं वाईल्ड लाईफ आपल्या देशामध्ये आहे. समुद्रात आपल्याला डॉल्फिन दिसतो, परंतु गंगा नदीच्या खोऱ्यात जर आपण गेलो तर आपल्याला गॅन्जेंटिक डॉल्फिन हा एक मोठा मासा पाहायला मिळतो आणि तो भारताचा नॅशनल अॅक्वॅटिक अॅनिमल म्हणून काही वर्षापूर्वी घोषित केला आहे.
तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात. तर ह्या प्राण्यांमधला एक छोटासा घटक म्हणजे कीटक. या कीटकांमध्ये आपल्याला फुलपाखर हा एक कीटकांमध्ये मोडणारा घटक आहे आणि फुलपाखर अतिशय सुंदर असतात. पक्षी जसे सुंदर असतात, पक्षी पाहायला अनेकांना आवडतं, पक्ष्यांची फोटोग्राफी करायला आवडतं, तसंच कीटकांमधला फुलपाखरू हा सुद्धा एक सुंदर घटक आहे. बरेचसे कीटक आपल्याला भीती वाटते, कीटक जवळ आले ते चावतात, किंवा पावसाळ्याच्या दरम्यान अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जेव्हा घरात येतात तेव्हा आपण त्यांना घाबरतो. परंतु फुलपाखरू हा एक असा सुंदर कीटक आहे की ज्याचं अनेकांना आकर्षण असतं. ते फुलांवर बागळतात, त्यामुळे फुलपाखरू हा कीटकांमधला एक आकर्षक असा कीटक आहे आणि त्याची जैवविविधता आपण आता पुढे बघूया. कीटकांची जर जैवविविधतेचा विचार केला तर जगभरात जवळपास 2.25 लाख कीटकांच्या प्रजाती आज नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामध्ये फुलपाखर असतील, मॉथ असतील, स्पायडर्स असतील, अँट्स असतील, मॅन्टिस असतील, ग्रास हॉपर्स असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक जगभरात 1,75,000 म्हणजे 2.25 लाख इतक्या प्रजाती आज कीटकांच्या आहेत आणि हे सर्वात जास्त आहे इतर गटांपैकी. तर त्यापैकी कीटकांपैकी जवळपास 58,000 कीटकांची नोंद भारतात झालेली आहे आणि ही जैवविविधता जर पर्सेंटेज मध्ये आपण बघितली जगाच्या तुलनेनं तर जवळपास 35% इन्सेक्ट डायव्हर्सिटी ही आपल्या इंडियामध्ये आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की भारताचा जो भूभाग आहे, लँड एरिया आहे, तो फक्त 2-2.5% आहे आणि त्या 2-2.5% भूभागावर 35% कीटकांच्या प्रजाती जगाच्या तुलनेने आपल्याला जर पाहायला मिळत असतील तर ही जैवविविधता सर्वात जास्त संपन्न असं आहे. म्हणजे पक्ष्यांच्या पण अशा 14% प्रजाती या 2-2.5% भूभागावर पाहायला मिळतात. बटरफ्लायच्या पण जवळपास 11% प्रजाती आपल्या देशात आहेत. तर आपण बटरफ्लायची संख्या पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. ह्या कीटकांपैकी जगभरात जे की 2.25 लाख कीटक आहेत त्यापैकी जगात फुलपाखरांची जी संख्या आहे ती जवळपास 17,820 फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. कीटकांपैकी सर्वात जास्त अभ्यास झालेला जो कीटक आहे तो म्हणजे फुलपाखरू. कारण एकतर तो सुंदर असतो, त्याला घाबरण्यासारखं काही नसते, तो नाजूक असतो, निरुपद्रवी असतो, परंतु उपयोगी आहे. म्हणून ह्या कीटकांपैकी फुलपाखरू ह्या गटातील कीटकावर सर्वात जास्त अभ्यास झाला आहे आणि जगभरात त्याच्या 17,820 इतक्या प्रजाती नोंदवल्या गेल्या आहेत. आणि त्यापैकी भारतात किती प्रजाती आहेत असा जर विचार केला तर भारतात जवळपास 1500 प्रजातीची फुलपाखरं आढळून येतात. आता 1500 प्रकारची फुलपाखरं भारतात आढळतात तर ही जगाच्या तुलनेनं जी पर्सेंटेज आहे ते 11% आहे. 2-2.5% आपला लँड एरिया आहे आणि त्याच्यावर 11% फुलपाखराच्या प्रजाती सापडतात ही निश्चितच जैवविविधता संपन्न आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता महाराष्ट्रात जर फुलपाखरं किती सापडतात असा विचार केला तर आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत नेमकी महाराष्ट्रात किती फुलपाखरं आहे हे नेमके प्रमाणात कुणीही सांगू शकत नव्हतं. कारण वेगवेगळ्या भागात वेगवेगळा अभ्यास झाला होता. मी काही वर्षापूर्वी मेळघाटातला सातपुड्यातला फुलपाखरांचा अभ्यास केला, काही अभ्यासकांनी चंद्रपूर गोंदिया ह्या भागात अभ्यास केला, काही अभ्यासकांनी नागपूर भागात केला, काहींनी वेस्टर्न घाटमध्ये केला. परंतु ओव्हरऑल महाराष्ट्रात फुलपाखरांची संख्या किती आहे तर कोणी म्हणायचं 300 आहेत, कोणी म्हणायचं 350 आहेत, कोणी म्हणायचं 250 आहे. तर मागच्या वर्षी आपण एक बातमी ऐकली असेल किंवा माहिती आपल्याला झाली असेल की महाराष्ट्रातल्या फुलपाखरांना प्रथमच मराठीत नावं दिली गेली. तर त्यावेळी मी त्या कमिटीमध्ये होतो आणि त्यावेळी आम्ही सर्वात पहिले महाराष्ट्रातल्या फुलपाखरांना मराठी नावं द्यायची म्हणजे कोणत्या फुलपाखराला द्यायची, म्हणून मग महाराष्ट्रात कुठली फुलपाखरं आहेत हेच पहिल्यांदा आम्हाला डिसाईड करावं लागलं. तेव्हा महाराष्ट्रात 276 स्पेशीज फुलपाखरांच्या आजवर नोंदवल्या गेलेल्या आहेत. अर्थात त्यामध्ये अजून भर पडेल, नवीन स्पेशीजची नोंद होईल आणि ती संख्या वाढत जाईल. परंतु आजच्या घडीला 275 जातीची फुलपाखरं महाराष्ट्रामध्ये आढळतात. मग आपल्या अमरावती जिल्ह्यात किती आढळत असतील तर अमरावती जिल्ह्यात 100-150 म्हणजे मेळघाट धरून 150 पर्यंतची फुलपाखरं आढळतात. मग हे 1500 जातीची फुलपाखरं जर भारतात आहेत असं म्हणतो तर हे कुठं सापडतात? आपण सिक्कीम या राज्याचं नाव ऐकलं असेल. सिक्कीम हे हिमालयात आहे आणि आपल्या अमरावती जिल्हा एवढा आकाराचा एक तो राज्य आहे. तर या सिक्कीम या छोट्याशा अमरावती जिल्हा एवढ्या राज्यामध्ये 800 प्रजातीची फुलपाखरं सापडतात.
सिक्कीम मध्ये अतिशय सुंदर सुंदर फुलपाखरं सापडतात, वेगवेगळ्या प्रजाती सापडतात आणि त्या जवळपास 800 ते 850 प्रजाती सिक्कीम मध्ये सापडतात. ज्या सिक्कीम राज्याचा आकारमान फक्त अमरावती जिल्हा इतका असेल, मग इतकी जैवविविधता फुलपाखरांची सिक्कीम मध्ये काय आहे? तर सिक्कीम सारखे जे हिमालयामध्ये अनेक राज्य आहेत किंवा हिमालयाचा जो भाग आहे त्या ठिकाणी फुलपाखरांची जैवविविधता खूप चांगल्या प्रमाणात आहे आणि म्हणूनच भारतातली संख्या ही 1500 आहे. दक्षिण भारतात पण वेस्टर्न घाटमध्ये चांगली संख्या आहे, 300 ते 350 सापडतात. परंतु हिमालयासारखं पॅराडाईज फुलपाखरांचं नंदनवन जे आहे ते हिमालय आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की फुलपाखरं अशाच ठिकाणी सापडतात ज्या ठिकाणी वनस्पतींची जैवविविधता चांगली असते आणि सदाहरित जंगल असतात, वर्षभर हिरवी राहणारी जंगलं असतात आणि त्या जंगलांमध्ये आर्द्रता असते म्हणजे ह्युमिडिटी असते, मॉइश्चर असतं. आपल्या भागातल्या जंगलाचा विचार केला तर उन्हाळ्यामध्ये संपूर्ण ड्राय झालेलं असतं, छोटी छोटी झुडपं असतील, जे सीझनल प्लांट असतील ते हिवाळ्यानंतर वाळून जातात, मोठी झाडं असतील त्याची पण पानगळती होते. त्यामुळे फुलपाखरांना खाण्यासाठी, त्यांचे अळ्यांना खाण्यासाठी कुठल्याही प्रकारची हिरवी वनस्पती शिल्लक राहत नाही आणि टेम्परेचर पण खूप जास्त जातं, म्हणून आपल्याकडे फुलपाखरांची जैवविविधता कमी आहे. हिमालयात मात्र ही सगळी परिस्थिती खूप चांगली असल्यामुळे त्याला पॅराडाईज ऑफ बटरफ्लाईज असं म्हटलं जातं. तर आपण पुढे आणखी काही बटरफ्लाय बघूया. तर फुलपाखरं बघण्याच्या पूर्वी आपल्याला फुलपाखरांसारखे काही आणखी कीटक आपल्याला आपल्या घरात शेतात बागेत दिसत असतात, त्याला आपण पतंग म्हणतो. ते एका ठिकाणी उडतात आणि दुसऱ्या ठिकाणी बसतात, अशा प्रकारे पतंगाची फ्लाईट असते. फुलपाखरं मात्र बागळत असतात. तर फुलपाखरू आणि पतंग हे दोन इन्सेक्ट गटात मोडणारे आणि लेपिडोप्टेरा म्हणजे ज्यांना पंख आहेत आणि त्यांच्या पंखावर स्केल्स आहेत, म्हणजे आपण जर एखाद्या वेळी फुलपाखरू हाती घेतलं तर त्याचा पंखाचा रंग आपल्याला लागतो, तर तो रंग म्हणजे काय असतो, तर त्याच्या पंखावरचे ते स्केल्स असतात, खवले असतात. तर फुलपाखरांच्या आणि मॉथच्या पंखावर खवले असतात म्हणून ते दोन्ही लेपिडोप्टेरा या गटामध्ये मोडतात. परंतु मॉथ आणि फुलपाखर हे दोन्ही वेगवेगळे कीटक आहेत, तर त्यांच्यामध्ये नेमका फरक काय आहे? तर सहसा फुलपाखर हे दिवसा उडतात जेव्हा ऊन असते आणि मॉथ हे रात्री उडतात. एखाद्या वेळी मॉथ आपल्याला दिवसा पण दिसतो आणि एखाद्या वेळी एखादं फुलपाखरू कॉमन इव्हिनिंग ब्राऊन सारखं ते संध्याकाळी पण आपल्या घरात एखाद्या ट्यूबलाईटवर किंवा लाईटवर आपल्याला आलेलं दिसतं. हे अपवाद वगळता फुलपाखरं हे दिवसा उडतात आणि मॉथ्स हे रात्री उडतात. मॉथची बॉडी जी असते, ऍब्डोमेन आणि थोरॅक्स, हे शरीर जे असते हे खूप बल्की असते, त्यामुळे त्याला उडायला वजनदार शरीर घेऊन उडायला त्याला त्रास होतो, म्हणून तो एका ठिकाणून उडायला की लगेच दुसऱ्या ठिकाणी बसतो. फुलपाखरांचं जे ऍब्डोमेन आणि थोरॅक्स असतो तो स्लिम असतो, वजनानं हलका असतो आणि पंख मोठे असतात, त्यामुळे ते खूप वेळपर्यंत उडत राहतं. बरेचदा आपल्याला जर विचार केला आपण की याचा फोटो काढायचा आहे मला, तर ते बसतच नाही, कितीतरी वेळ या फुलावून त्या फुलावर या झाडावरून त्या झाडावर उडत राहतं. आणि फुलपाखरांच्या शरीरावर जे स्केल्स असतात ते हेरी असतात, परंतु मॉथच्या शरीरावरचे हेरी स्केल हे खूप मोठे असतात म्हणजे केसाळ असतात ते. तर हे त्याचे काही बटरफ्लाय आणि मॉथ म्हणजे फुलपाखरं आणि पतंग मध्ये असलेले फरक आहेत असं म्हणता येईल आपल्याला. फुलपाखराचं थोडक्यात आपल्याला रूप काय आहे, त्याचे बॉडी पार्ट्स काय आहेत इंटरनल आणि एक्सटर्नल, ते जर आपल्याला पाहायचं झालं तर फुलपाखराला दोन अँटेने असतात ज्याच्यावरून ते सेन्सरचं काम करतात. त्यांना एक प्रोबोशिस असतो म्हणजे सोंड. आपण बरेचदा बघितलं असेल की फुलपाखरू जर एखाद्या फुलावर गेलं तर ते त्या फुलात आपल्या दोन डोळ्याच्या मध्ये जागा जी असते त्याच्यात एक सोंड गुंडाळून ठेवलेली असते, ती गुंडाळी उघडी करतात आणि ती सोंड फुलात घालतात आणि त्या फुलातला नेक्टर घेतात, त्याला प्रोबोशिस असं म्हटलं जातं. मग फुलपाखरं ऍडल्ट फुलपाखरं हे काय खातात? तर फुलपाखरांना माउथ पार्ट नसतात, त्यांना तोंड नसतं, तर फक्त सोंडे ते लिक्विड डायट म्हणजे नेक्टर असेल किंवा पाणी चिखलावरचं पाणी असेल ते फक्त ते शोषून घेऊ शकतात, त्यांना खाण्याचं काम. फुलपाखरं खात नाहीत मग ते जगतात. फुलपाखरं जर खात नाहीत फुलपाखरं खाण्यासाठी त्यांना तोंड नसतं, माउथपार्ट नसते, तर मग ते जगतात कसे? तर फुलपाखरांच्या तुम्ही आपण शाळेत शिकलो असेल किंवा तुम्ही वाचलं पण असेल की फुलपाखरांच्या जीवनाच्या चार अवस्था असतात, अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू. अंडीतून जेव्हा छोटीशी अळी बाहेर पडते तेव्हा तिचं खाण्याचं जे काम असते ती अळी पानं झाडाची पानं खाऊन जगते आणि जेवढी ऊर्जा पाहिजे ती गोळा करते आणि त्यानंतर त्याचं रूपांतर कोशात होते आणि कोशामध्ये फुलपाखरू विकसित होऊन ते फुलपाखरू कोश फाडून काही दिवसानंतर बाहेर येतं. तर अशा पद्धतीनं फुलपाखरांचं चार स्टेजेसमध्ये जीवन चक्र आहे. जेव्हा हे फुलपाखरू कोशातून बाहेर येतं तेव्हा त्याचं
जे जीवनाचं ध्येय असतं ते म्हणजे पुढची पिढी निर्माण करणे. मग मेल आणि फिमेल बटरफ्लायचं मेटिंग होतं आणि ती फिमेल मग अंडे घालते आणि अंडे घालण्याची जी पद्धत असते या स्लाईडमध्ये आपल्याला दिसेल की एक फुलपाखरू एका कोवळ्या पानावर झाडाच्या शेंड्याकडे जो असलेलं कोवळं पान आहे त्याच्यावर एक पिवळ्या रंगाची अंडी घालते आहे. ती बॉडी बघा तुम्ही ते तिने बॉडी पानाकडे वाकवलेली आहे आणि ती अंडे घालते आहे. तर ही अंडी कोवळ्या पानावर का घातली जातात कारण अंड्यातून 3 ते 5 दिवसांमध्ये जेव्हा अळी बाहेर पडते म्हणजे कॅटरपिलर बाहेर पडतो तेव्हा तो बाहेर पडेपर्यंत ते पान जर राड झालं जाड झालं तर त्या छोट्या छोट्या इन्सेक्टला कॅटरपिलरला ते खाता येणार नाही म्हणून कोवळी पानं सिलेक्ट करून फुलपाखरं अंडी घालतात. आता फुलपाखरं अंडी कोणत्या झाडावर घालतात तर ठराविक फुलपाखरांचे ठराविक झाडं आहेत त्यांना होस्ट प्लांट असं म्हटलं जातं. ते कुठल्याही झाडावर ते घालत नाहीत आणि घातलं तरी त्यांची जी कॅटरपिलर आहेत अळ्या आहेत ते पान खाऊ शकत नाही म्हणून ठराविक फुलपाखरांच्या ठराविक झाडं असतात आणि ती झाडं ज्या जंगलात असतील ज्या भागात असतील त्या ठिकाणी फुलपाखरं येतात. तुमच्या घरात जर कण्हेरीचं झाड असेल तुमच्या घरात जर कढीपत्त्याचं झाड असेल किंवा निंबूचं झाड असेल तर ठराविक जातीचे लाईम बटरफ्लाय सारखे किंवा कॉमन मोर्मन सारखी फुलपाखरं तुमच्या अंगणातल्या झाडावर पण अंडी घालू शकतात आणि त्यातून तुम्हाला कॅटरपिलर त्या झाडावर पाहायला मिळू शकतात. तर हे ठराविक जे होस्ट प्लांट असतात त्याला होस्ट प्लांट असं म्हटलं जातं. हा फुलपाखरू एका कोवळ्या पानावर पिवळ्या पिवळ्या रंगाची त्याने 5-6 अंडी घातलेली आहेत आणि ते अंडी घालण्याचं काम सुरू आहे. बरेचदा फुलपाखरं 40-50-60 असे एका ठिकाणी अंडी घालतात. यामध्ये तुम्हाला दिसेल की पिवळ्या रंगाची गोल खाकस खसखसचा जो दाणा असतो किंवा मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडा लहान आकाराची ही अंडी असतात आणि या अंड्यामधून 4 ते 5 दिवसांमध्ये एक छोटासा कॅटरपिलर बाहेर पडतो आणि तो कॅटरपिलर पुढचे 8 दिवस. हे बघा एक सुंदर फोटो आहे अंडी घातलेला एक अंडं घातलेला आहे एका वेलीच्या स्प्रिंगवर. तर अंडे हे काही गोल असतात काही लांबट असतात परंतु आकार मात्र त्याचा अगदी छोटा मोहरीच्या दाण्या एवढा आकार असतो. तर ही सुंदर अंडी जी आहेत त्या अंड्यातून 4 ते 5 दिवसात जेव्हा अळी बाहेर पडते कॅटरपिलर बाहेर पडतो तेव्हा त्या कॅटरपिलरचं पहिलं फूड जे असते ते असते त्या अंड्याचं शेल म्हणजे कवच. तो बाहेर ज्यातून बाहेर पडतो ते पहिल्यांदा तो खाऊन टाकतो आणि त्याच्यानंतर तो ज्या पानावर अंडी घातली आहे त्या पानाला खायला सुरुवात करतो आणि नंतर तुम्हाला या फांदीवर दिसेल की एक अळी तिने या पानाची या फांदीचे पूर्ण पानं खाऊन टाकलेले आहेत आणि फक्त फांदी शिल्लक आहे. आता ही पूर्ण वाढ झालेली आहे आणि ही पूर्ण वाढ झालेली अळी नंतर कोशामध्ये म्हणजे प्युपल स्टेजमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर आपल्याला दिसेल की ज्या पानावर ज्या झाडावर 40-50 अंडी एखाद्या फुलपाखराने घातली तर त्या झाडाचे पूर्ण पानं खाऊन टाकली असं आपल्याला बरेचदा चित्र दिसतं. तर ती त्या कॅटरपिलरने खाल्लेली असतात मग नंतर ते कॅटरपिलर प्युपल स्टेजमध्ये जातात. हे जे अळ्या असतात यांना अनेक शत्रू पण असतात म्हणजे पक्षी जे आहेत पक्ष्यांना त्यांच्या पिलांना खाऊ घालण्यासाठी अळ्या पाहिजे असतात ते शोधत असतात झाडामध्ये आणि मग त्या अळ्या फुलपाखराच्या असतील पतंगाच्या असतील त्या उचलून ते आपल्या पिलांना खाऊ घालतात किंवा स्वतः खातात. तर ह्या अळ्यांना स्वतः निसर्गाने स्वतःला वाचवण्यासाठी पण काही ट्रिक्स दिलेल्या आहेत काही युक्त्या दिलेल्या आहेत. ते कॅमोफ्लेज होतात म्हणजे आता ही अळी बघा या झाडासोबत अशी इतकी मॅच झालेली आहे चिंचेच्या पानासोबत की ती पटकन पक्ष्याला दिसून येत नाही आणि अशा प्रमाणे त्याचं संरक्षण होत असतं. तर हे निसर्गाने त्यांना दिलेली एक बहाल केलेली देणगी आहे. कॅटरपिलरनं पूर्ण खाण्याचं काम झाल्यानंतर कॅटरपिलर अशा पद्धतीने एखाद्या काडीला किंवा हार्ड ठिकाणी स्वतःला अडकवून घेतो आणि त्याच्या स्वतःचं वरची कातडी जी आहे ती गाळून टाकतो आणि मग 1, 2, 3 या 3 फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की कॅटरपिलर कन्व्हर्टेड इंटू प्युपल स्टेज आणि त्याचा प्युपा तयार होतो. आणि बरेचदा आपल्या घरात जर कण्हेरीचं झाड असेल तर त्या झाडावर आपल्याला असा चमकदार प्युपा दिसतो किंवा निंबूच्या झाडावर प्युपा दिसतो तर हे प्युपा हे बटरफ्लाय प्युपा असतात आणि ह्या प्युपा एक 10 ते 12 दिवसानंतर दुसऱ्या फोटोमध्ये आपल्याला दिसेल की तो प्युपा फोडून एक बटरफ्लाय त्यातून बाहेर आलेली आहे आणि त्याच्या बाजूला एक छोटासा दुसरा रिकामा झालेला प्युपा पण दिसतो आहे. त्याचा अर्थ त्या ठिकाणी भरपूर सगळे प्युपाज होते म्हणजे कोश होते आणि त्यातून एक एक करत फुलपाखरं बाहेर पडली आहेत आणि फुलपाखरं बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा ती उन्हात सकाळच्या वेळी बाहेर पडतात त्यांचे पंख त्या प्युपामध्ये गोळा करून ठेवलेले असतात आणि ती मोकळी होतात आणि वाळल्यानंतर ती उडण्यासाठी सज्ज होतात. तर अशा पद्धतीचं फुलपाखरांचं जीवन आहे. या फुलपाखरांना पण काही शत्रू आहेत. आता पहिल्या फोटोमध्ये जर तुम्ही डावीकडच्या फोटोत बघितलं तर एक इन्सेक्ट ज्याने सोंड घातलेली आहे एका फुलपाखराच्या कॅटरपिलरच्या शरीरात
आणि त्या कॅटरपिलरनं पानं खाऊन जी काही आपलं फूड जमा केलेलं आहे ते तो सक करून घेतो आहे रेडीमेड फूड. तर हे त्यांचे शत्रू पण असतात. हे दुसरं एक पिवळं फुलपाखरू आहे आणि पिवळ्या रंगाचा स्पायडर त्याने पकडलेला आहे आणि त्याने बरोबर त्याचा पंख नाही खाल्ला आहे, त्याच्या बॉडीला तो खातो आहे. कारण त्याच्या बॉडीमध्ये जे काय असेल ते त्याची एनर्जी साठवलेली असते ते तो स्पायडर खातो आहे. याशिवाय वास, फ्लाईज, इन्सेक्ट, रेप्टाईल्स आणि बर्ड पक्षी पण फुलपाखरांना पकडतात. सरड्यासारखे छोटे अॅनिमल फुलपाखरांना पकडतात आणि ते खातात. तर हे सगळं जीवनचक्र आहे, ही सगळी फूड चेन आहे, एकमेकावर सगळे अवलंबून असतात. म्हणून निसर्गातला प्रत्येक घटक हा महत्वाचा आहे असं आपण म्हणतो. हा रॉबर फ्लाय आहे आणि हा हवेतल्या हवेत फुलपाखरांना पकडतो आणि त्या फुलपाखरांचं शरीर जे असते ते खाऊन टाकतो. हा एक कॅटरपिलर आहे कणेरीच्या झाडावर. कणेरीचं झाड आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी असतं, आपण त्याचे फुलं रोज पूजेमध्ये वापरतो. तर कणेरीच्या झाडावर कॉमन क्रो नावाचा एक फुलपाखरू अंडे घालतो आणि त्यातून हा कॅटरपिलर बाहेर येतो. हा कॅटरपिलर त्या कणेरीच्या झाडाची जाळ पानात पण खातो आणि त्यानंतर असा प्युपल स्टेजमध्ये उलटा अटकतो, त्यानंतर गोल होतो, प्युपा होतो आणि त्यातून मग कॅटरपिलर प्युपा मधून चमकदार प्युपा असतो आणि त्या चमकदार प्युपा मधून एक कॉमन क्रो नावाचं काळा आणि पांढरे ठिपके असलेलं फुलपाखरू बाहेर निघतं. हे याचं सगळं आहे लाईफ सायकल. फुलपाखरांचं इतर इन्सेक्ट सोबत काही असोसिएशन पण असतं, म्हणजे जसे शत्रू असतात तसे त्यांचे काही मित्र पण असतात. ह्या मुंग्या एका कॅटरपिलरच्या शरीराभोवती गोळा झालेल्या आहेत. ह्या मुंग्या जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्या कॅटरपिलरला कुठलाही शत्रू खाऊ शकणार नाही किंवा त्याला धोका होणार नाही. मग हे संरक्षण ह्या मुंग्या या कॅटरपिलरला देत असताना या मुंग्यांना त्याच्यापासून काय मिळतं, तर मुंग्याचं संरक्षण मिळण्यासाठी कॅटरपिलर स्वतःच्या शरीरातून एक चिकट असा स्वीट द्रव सोडतो आणि ते गोड पाणी जे असते ते खाण्यासाठी ह्या सगळ्या मुंग्या त्याच्या भोवती जमा होतात, परंतु त्याला इजा करत नाहीत. असं असोसिएशन पण दोन इन्सेक्टमध्ये निसर्गामध्ये पाहायला मिळतं. निसर्गाने आणखी फुलपाखरांना स्वतःला वाचवण्यासाठी काही ट्रिक्स दिलेल्या आहेत, क्लुप्त्या दिलेल्या आहेत. हे ऑरेंज ओक लीफ नावाचं फुलपाखरू आहे. डाव्या बाजूने छोटासा फोटो जो आहे इन्सेक्टमध्ये, त्याच्यात ते फुलपाखराचा सुंदर कलर आपल्याला दिसतात. परंतु त्या फुलपाखराने जर आपले पंख बंद केले तर ते अगदी वाळलेलं पान, एखाद्या फांदीला लागलेलं वाळलेलं पान दिसावं अशा पद्धतीनं त्याचं आपल्याला रंगरूप दिसतं. आणि हे वाळलेलं पान समजून त्याला राहणार नाही. हे बघा, हाच तो बटरफ्लाय आहे ऑरेंज ओकलीफ. आणि तो बंद पंख केल्यानंतर आतमध्ये त्याचा निळा रंग आहे, ऑरेंज रंग आहे, परंतु पंख बंद मिटवल्यानंतर मात्र ते वाळलेल्या पानाप्रमाणे दिसतात. आणि हे निसर्गाने त्याला स्वतःला वाचवण्यासाठी दिलेली एक ट्रिक आहे. हा ब्ल्यू ओकलीफ आहे आणि आधीचा फोटो जो होता त्याचा पंख बंद करून असलेला फोटो होता. तर आता फुलपाखरू किंवा इंग्रजीमध्ये बटरफ्लाय हे जे सगळा कीटकांमधला एक गट आहे, तर या गटाला सुद्धा पाच फॅमिलीमध्ये विभागला गेलेला आहे, त्यांच्या रंगावरून, त्यांच्या आकारावरून, त्यांच्या पंखाच्या आकारावरून. तर फुलपाखरू हा शब्द किंवा बटरफ्लाय हा शब्द जो तयार झाला तो मुळात या पिवळ्या फुलपाखरांमुळे झाला. आपल्याला माहित आहे की पिवळी फुलपाखरं जी आहेत ही गावात आपल्या आजूबाजूने सर्वात जास्त दिसतात. आणि मग पिवळा रंग म्हणजे बटरचा रंग, आणि ते बटरचा रंग उडणार म्हणजे बटरफ्लाय, यावरून इंग्रजीमधला बटरफ्लाय हा शब्द तयार झालेला आहे. आणि त्या मराठीमध्ये फुलपाखरू जे म्हणतो ते फुलावर उडणारं पाखरू, फुलांच्या भोवती उडणारं पाखरू, अशावरून आपल्याला मराठीमध्ये फुलपाखरू हे नाव झालं आहे. परंतु या फुलपाखरांची सगळी नावं जी आहेत ही इंग्रजीमध्ये आहेत. कारण फुलपाखरांचा जो भारतामध्ये अभ्यास झाला तो ब्रिटिश काळात झाला आणि ब्रिटिश काळात जे काही ब्रिटिश अधिकारी होते, वेगवेगळ्या दर्जाचे अधिकारी, मग ते लष्करी अधिकारी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी असतील, त्यांनी ह्या फुलपाखरांचं वर्गीकरण केलं, त्याचं नामकरण केलं, नॉमिनक्लेचर केलं. आणि म्हणून ह्या फुलपाखरांना, सर्व फुलपाखरांना हे इंग्रजी नाव आहेत. आणि आपल्या जगभरात जी फुलपाखरं आहेत ती पाच फॅमिलीमध्ये, लेपिडोप्टेरा गटात मॉथ येतात, बटरफ्लाईज येतात. याशिवाय लेपिडोप्टेरा गटात पाच फुलपाखरांच्या फॅमिली येतात, त्यामध्ये पॅपिलिओनिडी आहे, पायरिडी आहे, लायसिनिडी आहे, लिम्फालिडी आहे आणि हेस्पिरिडी आहे. अशा पाच फॅमिलीमध्ये ही भारतातली 1500 फुलपाखरं विभागल्या गेली आहेत. तर यातली जी पहिली फॅमिली आहे ज्यामध्ये पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाची फुलपाखरं शक्यतोवर येतात, त्या फॅमिलीचं नाव आहे पायरिडी. आणि या पिवळ्या फुलपाखरावरूनच फुलपाखराचं इंग्रजीतलं नाव बटरफ्लाय असं झालेलं आहे. तर या पायरिडी फॅमिलीमध्ये शक्यतोवर जी फुलपाखरं दिसतात ती आपल्या भागात दिसणारी सगळी फुलपाखरं आहे. त्यामध्ये जेजेबल आहे, त्यामध्ये अल्बॅट्रॉस आहे, ऑरेंज येलो ऑरेंज टीप आहे किंवा व्हाईट ऑरेंज टीप आहे, असे वेगवेगळे फुलपाखरे या पायरिडी फॅमिलीमध्ये येतात.
कॉमन इमिग्रंट हा आपल्याकडे दिसणारा एक कॉमन बटरफ्लाय आहे आणि गावात जे सोनमोहर म्हणजे गुलमोहरासारखं एक झाड असते त्या सोनमोहराच्या झाडावर ही अंडी घालतात. किंवा अमलतास जर झाड तुम्ही पाहिलं असेल तर अमलतास या फुलपाखराचं होस्ट प्लांट आहे, तो अमलतासच्या पानावर अंडी घालतो आणि त्याच्यावर त्याची लाईफ सायकल पूर्ण होते आणि त्यातून कोशातून हे फुलपाखरू बाहेर पडते. पिवळे फुलपाखरं काही छोटी पण दिसतात. हे बघा, हे एक गुलमोहराचं सारखं झाड दिसलं, त्याच्यावर दोन रिकामे पिपा आहेत आणि एक लाईव्ह पिपा आहे. या पिपामधून फुलपाखरू बाहेर पडताना अशा पद्धतीनं ते दिसतं आणि फुलपाखराचा पिपा असा हांदीला धाग्याने बांधलेला असतो आणि त्यातून ते फुलपाखरू तो पिपा फोडून बाहेर येतं. तर अतिशय सुंदर इंटरेस्टिंग असं याचं लाईफ सायकल आहे. स्मॉल ऑरेंज स्टिक नावाचं एक सुंदर फुलपाखरू आपल्याकडे गावाच्या भोवताली जे बडीत जमीन असते, ग्रासलँड असते किंवा शेती असते त्या भागात दिसतं. दुसरी जी फॅमिली आहे ती लायसिनिडी फॅमिली. सर्व छोट्या आकाराची फुलपाखरं म्हणजे नखाच्या रंगाची आणि नखाच्याच आकाराची छोटी छोटी फुलपाखरं ज्या फॅमिलीमध्ये असतात त्या फॅमिलीचं नाव आहे लायसिनिडी फॅमिली. याला कॉमनली ब्लूज असं पण म्हटलं जातं. कारण ही या फॅमिलीतल्या फुलपाखराने जर आपले पंख उघडले तर वरच्या बाजूला मेटॅलिक कलरचा ब्ल्यू कलरचा मेटॅलिक ब्ल्यू असा कलर असतो. म्हणून या फॅमिलीला शक्यतो कॉमन ब्ल्यू असं म्हटलं जातं. आणि लायसिनिडी ही त्या फॅमिलीचं नाव आहे. यामध्ये सुंदर सुंदर फुलपाखरं आहेत पण सर्वत्र आपल्या अंगठ्याच्या नखा एवढी किंवा करंगळीच्या नखा एवढी अशी छोट्या आकाराची फुलपाखरं ह्या सगळ्या लायसिनिडी फॅमिलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लायसिनिडी फॅमिलीतला जे फुलपाखरू आहे कॉमन सिल्वर लाईन, त्याच्या शरीरावर ज्या लाईन आहेत त्याच्या मध्यात एक सिल्वर कलर असतो, अतिशय अगदी चंदेरी कलर चांदीसारखा. म्हणजे आश्चर्य आहे की फुलपाखरावर या चांदीसारखा कलर या फोटोत तुम्हाला क्लिअर दिसेल की चंदेरी कलरच्या लाईन असल्यामुळे या फुलपाखराचं नाव आहे कॉमन सिल्वर लाईन. आणि फुलपाखराची इंग्रजी नावं जी आहेत ही सगळी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत. या फोटोत तुम्हाला एक त्याने सोंड म्हणजे प्रोबोशिस बाहेर काढला आहे, ओल्या मातीत तो घातला आहे आणि त्यातून तो ओली मातीतून काहीतरी द्रव शोषून घेतो आहे असं तुम्हाला स्पष्ट या फोटोमध्ये आपल्याला पाहता येईल. त्यानंतर लायसिनिडी फॅमिलीतला रेड पियरो नावाचा एक सुंदर फुलपाखरू आहे. आपल्याकडे पानफुटीचं झाड असते ज्याचं पान जाळ असते, त्या पानफुटीच्या झाडावर हे अंडी घालतात आणि त्या पानफुटीच्या पानाच्या आतमध्ये यांचे कॅटरपिलर खातात आणि त्याच्यानंतर प्युपल स्टेज मधून हे फुलपाखरू बाहेर पडते. तिसरी जी फॅमिली आहे ती आहे निम्फालिडी. या फॅमिलीमध्ये रंगीबेरंगी जे फुलपाखरं असतात आणि आकारानं मोठ्या असलेली फुलपाखरं असतात ती सगळी निम्फालिडी फॅमिलीमध्ये येतात. हा जो फुलपाखरू दिसतोय हा आहे ब्ल्यू टायगर. ब्ल्यू टायगर, कॉमन टायगर, प्लेन टायगर, डार्क ब्ल्यू टायगर, ग्लासी टायगर असे वेगवेगळ्या प्रकारचे टायगर. त्यानंतर पॅन्शीज, असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅन्शीज, असे रंगीत आणि मोठ्या आकाराचे फुलपाखरं हे सगळे निम्फालिडी फॅमिलीमध्ये समाविष्ट आहेत. हा निम्फालिडी फॅमिलीतला कॉमन नवाब नावाचा फुलपाखरू आहे. आता नवाब हे नाव का दिलं असावं, कारण ब्रिटिशांच्या काळात आपल्याकडे राजे महाराजे नवाब हे होते आणि मग ब्रिटिशांनी त्यावरून याला नवाब असं नाव दिलं आहे. दुसरं असंही म्हटलं जातं की याला नवाब हे नाव देण्याचं कारण असं की या फुलपाखराची एक सवय आहे. हा मेलेले खेकडे, मेलेले जनावर छोटे छोटे किंवा विष्ठा जंगली प्राण्यांच्या त्याच्यावर बसतो, म्हणून ब्रिटिशांनी जाणून बुजून नवाब हे नाव या फुलपाखराला घाणेरडी सवय असल्यामुळे दिलं असावं असं पण म्हटलं जातं. हा कॉमन इव्हिनिंग ब्राऊन. मी तुम्हाला सांगितलं की फुलपाखरं हे दिवसा उडतात, परंतु एखाद्या वेळी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी घरात एखाद्या ट्यूबलाईटवर फुलपाखरू आलेलं दिसतं, तो पतंग नसतो हे लक्षात येतं तुमच्या त्याच्या उडण्यावरून. परंतु हे कॉमन इव्हिनिंग ब्राऊन शक्यतोवर संध्याकाळी घरात येतं. हे दिवसा पण असलं तर डार्क जिथं दाट झाडी झाडाची सावली आहे त्या ठिकाणीच राहतं. तर याच्या सवयीमुळे याचं नाव ठेवलं आहे कॉमन इव्हिनिंग ब्राऊन. हा कमांडर नावाचा फुलपाखरू आहे, अतिशय सुंदर आहे. आता हे कमांडर नाव का दिलं असावं, मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फुलपाखरांचा अभ्यास केला आणि त्यांनी ती नावं दिली त्या काळातली. तर कमांडर पद एखाद्या पदावर असलेला लष्करी अधिकारी त्याने या फुलपाखराला प्रथम शोधून काढलं असेल म्हणून त्याच्या नावावरून कमांडर हे नाव दिलं आहे. अशाच प्रकारची काही मिलिटरी अधिकाऱ्यांची नावं असलेली फुलपाखरांची यादी आपल्याला आपल्या देशामध्ये पाहायला मिळते. हा पिकॉक पॅन्शी आहे. पॅन्शी प्रकारातली पाच फुलपाखरं आपल्याकडे आहेत आणि पिकॉक म्हटलं की मोरपंखी मोराच्या पंखावर पिसावर जसा मधात एक गोल असतो अगदी हुबेहूब तशा प्रकारचा रंग आणि गोल या फुलपाखरांच्या पंखावर आपल्याला पाहायला मिळतो म्हणून याचं नाव आहे पिकॉक पॅन्शी. हा आहे ब्ल्यू पॅन्शी. पॅन्शी प्रकारातल्या फुलपाखरावर गोल गोल टिपके असतात, मागच्या पंखावर दोन, पुढच्या पंखावर दोन, असे चार ठिपके असतात आणि त्याच्या आतमधला कलर हा मोरपंखी असतो. हा ग्रे पॅन्शी नावाचा फुलपाखरू आहे. ही पेंटेड लेडी आहे.
वेगवेगळ्या रंगात रंगवलेली आणि सुंदर असं फ्लाईट असलेली हे आहे, जिला नाव दिलंय लेडीवरून, ही सुंदर असल्यामुळे पेंटेड लेडी असं नाव या फुलपाखराला दिलं आहे. हा आहे स्टाफ सार्जंट. मी तुम्हाला सांगितलं की मिलिटरी अधिकाऱ्यांनी अनेक मिलिटरीच्या पदाची नावं फुलपाखरांना दिली, त्यापैकी हा सार्जंट. सार्जंटमध्ये पण चार पाच प्रकारचे सार्जंट आपल्याला पाहायला मिळतात, कॉमन सार्जंट, स्टाफ सार्जंट, असे हे जे पदाची नावं आहेत ही या फुलपाखराला आहेत. आणि हे फुलपाखरू आपल्याकडे रेअरली सापडतं, पेंच मध्ये मात्र सापडतं, हिमालयात भरपूर सापडतं. आपल्या भागामध्ये एक शक्यतोवर सर्वत्र आढळणारं फुलपाखरू आहे आणि सुंदर फुलपाखरू, ते म्हणजे कॉमन जेजेबल. आपल्याकडे घाणेरीची जी झाडं असतात, म्हणजे लँटेना कॅमेरा, हळदी कुंकू असं म्हणतो आपण त्याला, त्या फुलावर ही विशेष करून भेट देतात. या फुलावर सगळीच फुलपाखरं भेट देतात, कारण लँटेनाची फुलं हा बंच ऑफ फ्लावर असतो, म्हणजे एक फुल नसते तर अनेक फुलांचा बंच असतो आणि त्याला एकाच ठिकाणी प्रत्येक फुलात वेगवेगळ्या नेक्टरची क्वांटिटी अवेलेबल असते. त्यामुळे फुलपाखरं एकदा या बंचवर बसले की एका करोलामध्ये, दुसऱ्या करोलामध्ये, तिसऱ्या करोलामध्ये ते आपला प्रोपोसिस घालून नेक्टर सक करत असतात. म्हणून हे लँटेनाचं ट्री, आपलं लँटेनाचं बुश हे फुलपाखरांचं विशेष आवडतं झाड आहे. हा कॉमन बॅरन नावाचा फुलपाखरू आहे आणि आंब्याच्या झाडाच्या पानावर हा अंडी घालतो आणि आंब्याच्या झाडाच्या खोळाप्रमाणे याचा रंग आहे. म्हणजे तो जर त्या आंब्याच्या खोळावर बसला तर अगदी दिसणार नाही अशा पद्धतीचा याचा रंग आहे. हा बारोनेट नावाचा फुलपाखरू आहे, मेळघाटात खूप कॉमन आहे. आणि मुहाच्या झाडाखाली जी मुहाची फुलं पडलेली असतात त्याच्यावर बसून हा त्याच्यातला जो अल्कोहोलिक ड्रिंक आहे तो हा घेतो. त्यामुळे बरेचदा हे फुलपाखरू त्या फुलावर खूप वेळ बसल्यानंतर त्याला उडता येत नाही, कारण त्याने अल्कोहोलचं सेवन केलेलं असतं. हा ब्लॅक राजा नावाचा फुलपाखरू आहे. मी आधीच सांगितलं की नवाब आणि राजा हे नावं दिली आहेत. हे घाणेरड्या ठिकाणी फिडिंग करणारे जे फुलपाखरं आहेत त्यांना ब्रिटिशांनी मुद्दामून अशी नावं दिली आहेत. तर आता ही पुढची फॅमिली आहे पॅपिलिओनिडी, चौथी फॅमिली. या फॅमिलीचं वैशिष्ट्य असं आहे की यांचे पंख जे असतात त्यांची टोकं बाहेर आलेली असतात. लक्ष द्या आणि फोटोमध्ये बघा की याची टोकं बाहेर आलेली असतात. ही फॅमिली आहे पॅपिलिओनिडी. या हॅलो अनम्यूट करा. तर हा क्रिम्सन रोज नावाचा फुलपाखरू आहे. सुंदर असे लाल ठिपके आणि लाल रंगाचं शरीर हे या फुलपाखराचं वैशिष्ट्य. आणि याचा आकार जवळपास 9 सेंटीमीटर इतका मोठा असतो. आणि तुम्ही बघा फॅमिली जी आहे या फॅमिली मधल्या फुलपाखरांचे जे पंखाचे टोकं असतात ती बाहेर आलेली असतात. तर हे या फॅमिलीचं वैशिष्ट्य आहे. या फॅमिली मधलं तिसरं फुलपाखरू आधीच्या फुलपाखराप्रमाणेच आहे, परंतु याच्या बॉडीचा रंग जो आहे तो काळा आहे आणि याचं नाव आहे कॉमन मोरमन. ही फिमेल आहे. या फुलपाखरामध्ये मेल आणि फिमेल वेगळे असतात. अनेक फुलपाखरामध्ये मेल आणि फिमेल दिसायला सारखे असतात, परंतु काही फुलपाखरं अशी आहे की त्यांचे मेल आणि फिमेल वेगवेगळे असतात. रंग असल्यामुळे या फुलपाखराचं नाव आहे कॉमन बँडेड पिकॉक. हा मेळघाटात सापडतो परंतु तसा दुर्मिळ आहे. त्यानंतर शेवटची आणि पाचवी फॅमिली आहे हेस्पिरिडी. या फॅमिलीमधले फुलपाखरं आपल्याला मॉथ म्हणजे पतंगाप्रमाणे दिसतात. काही नेहमी पंख बंद करून दिसतात तर काही नेहमी पंख उघडे करून दिसतात. तर त्यांचे रंग पण विशेष नसतात या फॅमिलीमध्ये. हॅलो हा तर पुढची फॅमिली हेस्पिरिडी. विनंती आहे की त्यांनी त्यांचा माइक म्यूट वर प्लीज. म्हणजे सुंदर रंगाची फुलपाखरं असतात, ती मॉथ प्रमाणे दिसणारी असतात. तर अशा पद्धतीने ह्या हेस्पिरिडी फॅमिली तुम्ही या स्लाइड मध्ये बघत असाल तर तुम्हाला पतंगासारखी सगळी फुलपाखरं दिसतात आणि खूप फास्ट फ्लायर असतात, खूप जोराने उडतात. त्यामुळे यांचे फोटो काढणं तितकं शक्य नाही म्हणजे इतर फुलपाखरांप्रमाणे. तर यांचं फोटोग्राफी फार डिफिकल्ट फोटोग्राफी आहे. हा हिस्पिरिडी फॅमिली मधला फ्लॅट प्रकारातला एक फुलपाखरू आहे. हे कायम फ्लॅटच बसणार, हे पंख बंद करणार नाहीत. आणि काही हिस्पिरिडी फॅमिली मधले फुलपाखरं असे की जी कायम पंख बंद करूनच राहणार. हा पाम डार्ट आहे. हा पंख उघडं करून तुम्हाला फारच क्वचित, ज्यावेळी सकाळच्या वेळी उन्हात त्याला आपले पंख वाळवायचे असतात, ड्राय करायचे असतात, त्यावेळी हा अर्धवट पंख उघडतो. इतर वेळी मात्र याचे पंख कायम बंद दिसतात. तर ही सगळी फुलपाखरं शेवटची पाचवी फॅमिली आहे, ती हिस्पिरिडी फॅमिली मध्ये येतात. आता फुलपाखरांचे आकार कसे असतात, म्हणजे भारतातला सगळ्यात मोठा फुलपाखरू कोणता, असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर हा
स्लाइड मध्ये जो दिसतो आहे हा सदर्न बर्डविंग नावाचा फुलपाखरू आहे. हा 15 सेंटीमीटर इतका आकाराने मोठा असतो आणि हा वेस्टर्न घाटमध्ये पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वत रांगेमध्ये दिसतो. तर केरळ पर्यंत दिसतो, साऊथ इंडियात बऱ्यापैकी दिसतो, मात्र विदर्भात आतापर्यंत हा फुलपाखरू दिसला नाही कारण याला सदाहरित जंगल लागतात. तर सदर्न बर्डविंग हा भारतातला आकाराने सर्वात मोठा असा फुलपाखरू आहे. आता हा जर मोठा आहे तर सर्वात लहान आकाराचा फुलपाखरू कोणता आहे? ग्रास ज्वेल. या स्लाइड मध्ये जे दिसते हे ग्रास ज्वेल म्हणजे करंगळीच्या नखाच्या आकाराचं अगदी 0.5 सेंटीमीटर ते 1 सेंटीमीटर म्हणजे 0.25 सेंटीमीटरच्या आसपास असलेलं हे छोट्या आकाराचं फुलपाखरू, त्याचं नाव आहे ग्रास ज्वेल. हे स्मॉलेस्ट बटरफ्लाय ऑफ इंडिया म्हणजे भारतातलं सर्वात लहान आकाराचं फुलपाखरू कुठलं? तर ग्रास ज्वेल. तर असे सगळे फुलपाखरं आहेत. या फुलपाखरांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अभ्यास केला आणि त्यांना सगळी मराठी इंग्रजीतली नावं दिली, त्यामुळे सामान्य माणसाला त्यांची नावं लक्षात नावच नाही. माझं फेसबुक कलर नाही. हॅलो, तुमच्या घरातला आवाज येतो आहे, तुमचा माईक म्यूट ठेवा, तुमच्या घरातल्या गप्पा आम्हाला ऐकू येत आहेत. तर फुलपाखरांबद्दल जनजागृती व्हावी. फुलपाखरू हा पण एक पर्यावरणातला महत्वाचा घटक आहे, वाईल्ड लाईफ मधला एक पार्ट आहे, याच्याबद्दल जनजागृती व्हावी म्हणून 2015 महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विलास बर्डेकर आणि मी, आम्ही दोघांनी मिळून एक प्रस्ताव तयार केला की महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू असावं. आपल्याला माहित आहे की आपल्या देशाचे काही प्रतीक आहेत, म्हणजे नॅशनल अॅनिमल, नॅशनल बर्ड, तसे आपल्या राज्याचे काही प्रतीक आहेत. स्टेट बर्ड म्हणजे ग्रीन पिजन हा स्टेट बर्ड आहे. स्टेट अॅनिमल जायंट स्क्विरल किंवा ज्याला आपण शेकरू म्हणतो तो आपला स्टेट अॅनिमल आहे. आपला राज्याचा फूल पण आहे, राज्याचं झाड पण आहे, राज्याचं फळ आहे. परंतु राज्याचं फुलपाखरू आपल्या देशातल्या कुठल्याही राज्यात नव्हतं. 2015-14 आम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव दिला, विचार केला की राज्याचं फुलपाखरू का असू नये, फुलपाखराबद्दल जर जनजागृती करायची असेल तर. आणि 2015 महाराष्ट्र राज्याच्या वन्यजीव सल्लागार मंडळाने त्याला मंजुरी दिली आणि 2015 महाराष्ट्र राज्याला राज्य फुलपाखरू मिळालं. ते म्हणजे ब्लू मोर्मन, या चित्रात जे दिसते ते. आणि त्यावेळी भारतातलं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं ज्याने आपलं राज्य फुलपाखरू घोषित केलं. हे एक फुलपाखरांच्या जनजागृती आणि संवर्धनातली एक म्हणजे महत्वपूर्ण पायरी होती. त्यानंतर आम्ही पुन्हा विचार केला की फुलपाखरांबद्दल जनजागृती करायची असेल, म्हणजे महाराष्ट्र राज्यानं जेव्हा राज्य फुलपाखरू घोषित केलं त्यानंतर मग इतर राज्यात पण फुलपाखरांच्या अभ्यासकांनी म्हटलं की आपल्या राज्याचं पण राज्य फुलपाखरू असावं. मग त्यानंतर उत्तराखंड राज्यानं आपलं राज्य फुलपाखरू घोषित केलं, त्यानंतर कर्नाटकानं आपलं राज्य फुलपाखरू घोषित केलं, आता गोवा हे राज्य आपलं राज्य फुलपाखरू घोषित करण्याच्या मार्गावर आहे. तर ही जी विषय सुरू झाला हा 2015 महाराष्ट्र राज्यानं जेव्हा आपलं फुलपाखरू घोषित केलं तेव्हा इतर राज्य पण आता हे फुलपाखरू घोषित करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर आम्ही विचार केला की आपल्या महाराष्ट्रातल्या फुलपाखरांना फक्त इंग्रजी नावं आहे किंवा देशातल्या फुलपाखराला फक्त इंग्रजी नावं आहे, त्यामुळे सामान्य माणसाला ती नावं लक्षात राहत नाही. कृष्णा पिकॉक, कॉमन जेजेबल, कॉमन नवाब, ओक लीफ, गर्गॉन, सार्जंट, सेलर असे वेगवेगळे इंग्रजी नावं आहेत. मग त्यांना पक्ष्यांना जशी मराठी नावं आहेत तशी फुलपाखरांना का असू नये असा विचार केला. आणि मी जेव्हा महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळावर सदस्य म्हणून आलो त्यावेळी राज्याच्या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर विलास बर्डेकर आणि मी, आम्ही एक विचार केला की आपण महाराष्ट्र राज्याच्या फुलपाखरांना मराठी नावं देऊया. आणि मग त्यानंतर 2018-19 या 2 वर्षात एक समिती नेमल्या गेली आणि या समितीमध्ये मी होतो, डॉक्टर विलास बर्डेकर होते, डॉक्टर राजू कसंबे होते, दिवाकर ठोंबरे किंवा ओगले, हे सगळी मंडळी आम्ही 5 लोक होतो. आणि या फुलपाखराला त्यावेळी आम्ही सतत वर्षभर याचा प्रयत्न केला, लोकांकडून मतं मागवले आणि महाराष्ट्र राज्यातल्या 276 फुलपाखरांना मराठीमध्ये नावं दिली, जी लोकांना आता सहज लक्षात राहतील अशी ती नावं देण्याचा प्रयत्न केला. ती फार कठीण नसावी असा पण प्रयत्न केला. आणि आता हे सगळं चालू असताना मागच्या महिन्यात भारतातल्या काही फुलपाखरू अभ्यासकांनी आणि फुलपाखरांवर अभ्यास करणाऱ्या संस्थांनी बिग बटरफ्लाय मंथ, सप्टेंबर मंथ मध्ये आपण बिग बटरफ्लाय मंथ देशभर साजरा केला, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे कार्यक्रम राबवले आणि त्याच्यात एक कार्यक्रम होता तो म्हणजे भारताचं राष्ट्रीय फुलपाखरू निवडणे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं निवडणूक घेतल्या गेली, सगळ्या भारतातल्या फुलपाखरू अभ्यासकांनी निसर्गप्रेमींनी त्याच्यात ऑनलाईन पद्धतीनं वोटिंग केलं. आणि आता हे ज्या स्लाईडमध्ये 7 फुलपाखरं दिसत आहेत, कृष्णा पिकॉक, कॉमन जेजबल, कॉमन नवाब, ऑरेंज ओकलीफ,
येलो गॉर्गॉन, नॉर्दर्न जंगल क्वीन आणि फाईव्ह बार शॉर्ट टेल हे सात उमेदवार होते. या उमेदवारांपैकी आता एक फुलपाखरू निवडल्या जाईल. मी पण त्याचं वोटिंग केलं. आता सर्वात जास्त मत ज्याला मिळतील ते राज्य राष्ट्रीय फुलपाखरू, आपल्या देशाचं फुलपाखरू निवडल्या जाईल. परंतु आता ह्या सगळ्या संस्थांनी आणि निसर्गप्रेमींनी निवडलेलं फुलपाखरू, राज्य फुलपाखरू राष्ट्रीय फुलपाखरू होईल असं नाही. ज्यावेळी याला केंद्र शासन मंजुरी देईल मग आता हे फुलपाखरू निवडल्यानंतर केंद्र शासनाला प्रस्ताव दिला जाईल ह्या सगळ्या अभ्यासकांकडून. आणि मग केंद्र शासनाने जर मंजुरी दिली तर आपल्या देशाला राष्ट्रीय फुलपाखरू पण मिळेल या सात पैकी. तर अशा पद्धतीचं हे फुलपाखराचं सगळं जीवन आहे. तर फुलपाखरू हा महत्वाचा घटक आहे. त्याच्यावर अनेक लहान आकाराचे अॅनिमल पक्षी त्याला खाऊन जगत असतात. फुलपाखरं हे परागीकरणामध्ये म्हणजे पॉलिनेशनमध्ये महत्वाचा रोल प्ले करतात. त्याशिवाय फुलपाखरं हे इंडिकेटर आहेत, निसर्गाचे इंडिकेटर आहेत, पर्यावरणाचे इंडिकेटर आहेत. ज्या ठिकाणी फुलपाखरांची संख्या चांगली आहे त्या ठिकाणची जैवविविधता चांगली आहे असं समजलं जातं. म्हणजे तो लिटमस आहे निसर्गाचा. निसर्ग जर चांगला आहे की वाईट आहे असा विचार करायचा असेल किंवा पर्यावरण चांगलं आहे का, तर फुलपाखरांची संख्या चांगली असेल तर त्या ठिकाणचं पर्यावरण सुदृढ आहे असं म्हणता येतं. तर मग ह्या सगळ्या महत्वाच्या जीवाला वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? आज फुलपाखरांना जे काही धोके आहेत मानवापासून, म्हणजे त्यांचे नैसर्गिक शत्रू असतील ते तर एक फुडचेनचा भाग आहे, परंतु मानवाकडून जे धोके आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे अलीकडे मोठ्या प्रमाणात आपण इन्सेक्टीसाइड आणि पेस्टीसाइड वापरतो आहे. त्यामुळे फुलपाखरांच्या अळ्या मरतात. शेतातल्या पतंगाच्या अळ्या मारण्यासाठी आपण इन्सेक्टीसाइडचा वापर करतो, परंतु त्या फुलपाखरं ज्यांचा पिकाला, झाडाला किंवा कुठल्याही वनस्पतीला धोका नाही अशा फुलपाखरं पण त्याच्यामध्ये मारल्या जातात आणि हा एक महत्वाचा धोका आहे. गेल्या काही वर्षात तुम्ही जर बघितलं असेल तर विडीसाइड म्हणजे तणनाशक हा एक विषारी प्रकार मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. आणि तणनाशकामुळे काय होतं की आपल्या भोवताला असलेले छोटे मोठे रोपं, गवत, सीजनल वनस्पती ह्या सगळ्या जळून जातात. आजकाल तर पूर्वी शेतात वापरल्या जायचं, आजकाल गावात रस्त्याच्या बाजूने असलेलं गवत वाढलं की त्याच्यावर पण तणनाशक मारलं जातं. आणि मग तणनाशक मारलं की त्या भागात बागडणारी सगळी फुलपाखरं, त्या झाडांवर असलेल्या सगळ्या अळ्या, त्या झाडांवर असलेले सगळे अंडी हे सगळे मरून जातात आणि फुलपाखरं त्या भागातली सडनली 100% गायब होतात, म्हणजे मरून जातात. तर हे फुलपाखरांचे धोके आहेत. तर आपल्याला फुलपाखरांचे अधिवास असलेल्या ठिकाणी तणनाशकाचा वापर न करणे, इन्सेक्टीसाइडचा वापर, अर्थात इन्सेक्टीसाइड आणि पेस्टीसाइडमुळे मानवी जीवनाला पण काय धोके आहेत हे आता रिसर्चमधून स्पष्ट झालेलं आहे. म्हणजे माणसाला कॅन्सर सारखे अनेक आजार ह्या इन्सेक्टीसाइडमुळे, पेस्टीसाइडमुळे, फर्टिलायझरमुळे होत आहेत. म्हणून आता आपण पुन्हा ऑर्गॅनिक शेतीकडे वळतो आहे. तसं जर झालं तर मग इन्सेक्टचा आपल्याला म्हणजे संवर्धन करता येईल, फुलपाखरांचं संवर्धन करता येईल. आग लागणे म्हणजे जंगलात वनवे लागतात हा पण एक फुलपाखरांसाठी फार मोठा धोका आहे. जेव्हा वनवे त्या भागात लागतात त्यावेळी त्या भागातलं संपूर्ण जंगल जळून जातं आणि त्या जंगलामध्ये असलेली फुलपाखरं, त्यांचे कॅटरपिलर, अंडी अळी, छोटे अॅनिमल सगळे मरतात. तर अशा पद्धतीचे वेगवेगळे धोके आहेत. मग त्यांना वाचवण्यासाठी आपण काय करू शकतो? तर इन्सेक्टीसाइडचा कमी वापर करणे, विडीसाइड म्हणजे तणनाशकाचा कमी वापर करणे, जंगलाला आग न लागू देणे ह्या गोष्टी तर आहेतच. याशिवाय फुलपाखरांबद्दल जनजागृती करण्यासाठी अलीकडे बटरफ्लाय पार्क नावाचा एक कन्सेप्ट आला आहे. मी काही देशांमधले बटरफ्लाय पार्क बघितले आहेत. सिंगापूर मधला बटरफ्लाय पार्क बघितला, क्वालालंपूर मधला बघितला. सर्वात पहिले मी बंगलोरला एक पार्क होता, परंतु आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बटरफ्लायचे पार्क निर्माण केले जातात. त्या पार्कची संकल्पना अशी असते की त्याला एका इनडोअर मध्ये फुलपाखरांची जे होस्ट प्लांट असतात ते लावले जातात आणि फ्लावरिंग प्लांट लावले जातात आणि त्या एखाद्या टेंट मध्ये किंवा एखाद्या इनडोअर घरामध्ये ती फुलपाखरं आपल्याला उडताना दिसतात आणि मग पर्यटक येऊन त्या फुलपाखरांना बघतात. अशा पद्धतीनं बटरफ्लाय पार्क हे एक संकल्पना आहे. याशिवाय बटरफ्लाय गार्डन म्हणजे ओपन गार्डन, त्यामध्ये फुलपाखरांना आवश्यक असलेली झाडं ज्याच्यावरती अंडी घालतील, याशिवाय फुलपाखरांना आवश्यक असलेली फुलझाडं ज्याच्यावरचं ते नेक्टर सर्व करतील, अशी झाडं जर एका ठिकाणी लावली तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं एका ठिकाणी पाहायला मिळतात. अलीकडे मुंबईत आमचे काही मित्र आहेत जे बटरफ्लाय टेरेस गार्डन नावाची त्यांनी कन्सेप्ट आणली आहे आणि कुंड्यांमध्ये जे छोटे छोटे बटरफ्लायच्या उपयोगाचे प्लांट तयार करतात आणि विकतात. आणि तुम्ही जर टेरेसमध्ये ठेवले तर फुलपाखरं त्याच्यावर अंडी घालण्यासाठी येतात. अगदी टेरेसमध्येच घरातली लहान मुलं त्या फुलपाखरांचं बागळणं, त्या फुलपाखरांची अंडी, त्यांचे कॅटरपिलर आणि
प्युपा ह्या सगळ्या स्टेजेस बघू शकतात. तर बटरफ्लाय गार्डन, बटरफ्लाय टेरेस गार्डन अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण फुलपाखरांचं संवर्धन करू शकतो. त्यासाठी अनेक आपल्या ओळखीचे झाडं आहेत, त्यामध्ये कळीपत्ता असेल, कणेर असेल, करंज असेल, सीताफळ असेल, निंबू, बेल, अमलतास असे वेगवेगळे झाडं जर आपल्या परिसरात लावली तर त्या ठिकाणी फुलपाखरं येणार. फुलपाखरं हे स्थलांतर करतात आपल्याला माहिती आहे किंवा कदाचित नसेल, तर तुम्ही लक्षात घ्या की पक्षी जसे वेगळ्या परदेशातून आपल्या देशात हिवाळ्यात येतात तशी फुलपाखरं पण काही मायग्रेशन करत असतात. मोनार्च बटरफ्लाय नावाचं हे फुलपाखरू तर दक्षिण अमेरिकेपासून उत्तर अमेरिकेपर्यंतचा प्रवास 5000 किलोमीटरचा करतं वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये. तर अशा पद्धतीच्या फुलपाखरं जेव्हा मायग्रेशन असते तेव्हा संध्याकाळी जेव्हा ती फुलपाखरं थकतात आणि थांबतात तेव्हा अशा पद्धतीचे फोटो किंवा दृश्य आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः पश्चिम घाटात मालवण किंवा त्या भागात जे काही जंगल आहे त्या ठिकाणून जेव्हा फुलपाखरं मायग्रेशन करतात तेव्हा रात्रीच्या वेळी झाडावर आपल्याला अशा प्रकारचे दृश्य पाहायला मिळते. ते अवर्णनीय असतं. हजारो फुलपाखरं एखाद्या झाडावर बसलेली आहेत आणि ते झाड पण दिसत नाही, इतक्या संख्येची फुलपाखरं बसतात. त्यानंतर फुलपाखरांच्या अभ्यासात एक मठ पडलिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे बरेचदा फुलपाखरं आपल्याला ओल्या जमिनीवर दिसतात. ते काय करतात ओल्या जमिनीवर? तर त्या ओल्या जमिनीतले ते क्षार त्यांना पाहिजे असतात आणि मग ती आपली सोंड म्हणजे प्रोबोशिस त्या ओल्या जमिनीत घालून ते पाणी पितात, सक करतात आणि त्यातले क्षार त्यांना उपयोग पडतात आणि पाणी ते बाहेर टाकल्या जातात. तर क्षार घेण्यासाठी हे मठ पडलिंग नावाचा प्रकार अशा प्रकार पद्धतीनं आपल्याला बरेचदा ओल्या जमिनीवर वेगवेगळ्या जातीची फुलपाखरं आपल्याला बसलेली दिसतात, याला मठ पडलिंग असं म्हणतात. हे बघा, छोटी लायसेंडी फॅमिलीतली फुलपाखरं एका ठिकाणी ओल्या जमिनीवर बसलेली आहेत. हे 2-3 जातीची फुलपाखरं ओल्या जमिनीवर बसलेली आहेत. ही मटल्ड इमिग्रंट जातीची फुलपाखरं ओल्या जमिनीवर बसलेली आहेत आणि मायग्रेशनच्या वेळी सायंकाळी अशा पद्धतीचं रुस्टिंग किंवा आराम करण्यासाठी फुलपाखरं अशा फांदीचा आधार घेऊन रात्रभर थांबतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मायग्रेशनला लागतात. तर फुलपाखरांच्या जनजागृतीसाठी मराठी नावं देणे, मराठी नाव महाराष्ट्र शासनाने दिले तेव्हा महाराष्ट्र हे भारतातलं दुसरं राज्य ठरलं. पहिला राज्य मल्याळम भाषेत केरळ राज्यानं मराठी फुलपाखरांना स्थानिक नावं दिली होती. तर अशा पद्धतीनं फुलपाखरांबद्दल जी जनजागृती केली जाते. आपल्या देशाने अनेकदा फुलपाखरांवर स्टॅम्प पण काढलेले आहेत, म्हणजे फुलपाखरू नक्कीच महत्वाचं आहे. तर हे वेगवेगळे स्टॅम्प कधी काळी आपल्या भारत सरकारच्या पोस्टल डिपार्टमेंटनं काढलेले आहेत आणि अशा पद्धतीनं आपण फुलपाखरू किती महत्वाचं आहे हे सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केला आणि त्याला कसं वाचवू शकतो. तर जर हा आपण छोटा जीव वाचवला तर अन्न साखळीतला एक महत्वाचा घटक वाचवला जाईल आणि फुलपाखरू हे अभ्यास करण्यासाठी सुद्धा एक इंटरेस्टिंग असं इन्सेक्ट आहे. तर आपल्याला आजचं हे सादरीकरण ऐकून काही जर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला थेट फोन करून विचारू शकता किंवा तुम्ही मला ईमेल करू शकता. त्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर पण शेअर करतो, ईमेल आयडी पण शेअर करतो. तर वेळ आपला झालेला आहे, मी इथे थांबतो आणि पुढे सूत्र मॅडमकडे सोपवतो. फुलपाखरांची विविधता आणि संवर्धनाबद्दल अतिशय मौल्यवान आणि उपयुक्त माहिती येथे सरांनी आपल्याला दिली व आपल्या समोर खूप छान मुद्देही मांडले. थँक्यू सर. मला खात्री आहे की आपल्या अभ्यासपूर्ण प्रेझेंटेशनमुळे सर्वसामान्यांमध्ये आणि संशोधकांमध्ये वन्यजीवन जीवांप्रती जबाबदारीची भावना निर्माण होईल व त्यांचे संवर्धन होण्यास मदत होईल. वेबिनारचा शेवटचा औपचारिक पण महत्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम मी आयोजकांच्या वतीने भारतीय महाविद्यालय अमरावतीच्या प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य तसेच ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एस रोटे यांचे आभार मानते. या वेबिनारच्या आयोजनासाठी त्यांनी दिलेल्या प्रोत्साहन व मार्गदर्शनमुळे आज आम्ही हा वेबिनार आयोजित करू शकलो. आपल्या अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून आपल्याला अत्यंत महत्वाची
महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यास आलेले आजचे वक्ते डॉक्टर जयंत वडतकर यांचेही मी आभार मानते. त्यांनी आपल्या इतकी अभ्यास माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर. या वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व सर्व फुलपाखरू प्रेमी यांचेही मी आभार मानते. या वेबिनारच्या यशस्वी आयोजनासाठी आमच्या टेक्निकल टीमचे सदस्य डॉक्टर विनोद कल्लेमवार, डॉक्टर सुमेध वरगट, डॉक्टर मीना डोईबले, डॉक्टर पल्लवी सिंग आणि डॉक्टर ऋषभ डहाके यांचे विशेष आभार मानते व आजचा वेबिनार संपला असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मी माझा नंबर आणि माझा ईमेल चॅटबॉक्स मध्ये शेअर केलेला आहे. ज्यांना कोणाला लागेल त्यांनी चॅटबॉक्स मधून बघून माझ्यासोबत आपला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करून किंवा ईमेलवर विचारू शकता. धन्यवाद. आयोजकांचे सुद्धा मी सर्व धन्यवाद मानतो आणि थांबतो. धन्यवाद. Thank you.